एवढा मारायचा त्याला, तुम्ही ग्रुपमध्ये याल कधी आणि कोण मोबाईल यूज केला त्याला कुत्र्यासारखं मारा, इतका मारा की तो मोबाईल विसरूनच जायला पाहिजे. व्हॉट्सअप गाईज, कसे आहेत तुम्ही? खूप टायमानंतर मी हा ब्लॉग टाकणार आहे. आय नो मी ऍक्टिव्ह नाही, पण दुसऱ्या प्रँक चॅनलमध्ये पण खूप बिझी असतो, त्यामुळे तर छोटासा एक गॅप घेऊन गोवाला आलो आहे. आणि गोवाला एक कामासाठी आलेलो, आणि कामासाठी आल्यानंतर इथे कोण भेटला मला, सरप्राईज, इन दी सेम हॉटेलमध्ये द ब्युटिफुल आदिती. आदिती का रूम आहे मला वाटली झोपली आहेस तू, मी तुला कॉल करत होतो. गोवा आके कोण, गोवा येऊन कोण मूवी बघतात? तेरा रूम थोडा डिफरंट आहे यार, आय मीन माझ्यापेक्षा चांगला नाहीये पण आहे. माय गॉड, काय लगेज आहे बघूया बॅग मध्ये काय काय आहे. ओ माय गॉड, टॉवेल, फनी परफ्यूम. नाही कोई जरूरत नाही, हम ऐसे ही महकते हैं बिना परफ्यूम के. केसा विंचर ना. आणि इथे आम्ही आज थांबणार आणि आज रात्री निघून जाणार. हा लोकेशन मला पहिल्यापासून खूप आवडतो, जेव्हा पण मी गोवाला येतो इथेच थांबतो या लोकेशनवर. आणि गोवाला येऊन कोण मोबाईलमध्ये असतो ना तेव्हा असं वाटतं की त्याला डोक्यावर द्यायचं, एक एवढं मारायचं त्याला. तुम्ही ग्रुपमध्ये याल कधी आणि कोण मोबाईल यूज केला त्याला कुत्र्यासारखं मारा, इतका मारा की तो मोबाईल विसरूनच जायला पाहिजे. नाही यार, मी देखा भी नाही मोबाईल मध्ये. जर मोबाईल तुम्ही गोव्याला येऊन मोबाईल नाही युज केला ना मग काय फायदा, गोव्यामध्ये येऊन मोबाईल युज करा, खूप मस्त इंस्टाग्राम वगैरे युज करा, चॅटिंग करा, कॉलिंग करा, रील्स नको बनवा. हे युट्यूब ब्लॉग आहे, काय रील्सचं प्रमोशन करते. ओके फॅट, युट्यूब शॉर्ट्स बनवा. युट्यूब शॉर्ट्स मी पण बनवतो ओइज प्रँक मध्ये, तिकडे बघू शकता तुम्ही. आणि हा लोकेशन क्लिअर मध्ये तुम्ही असं बघू शकता, जास्त क्राऊड नाहीये कारण की सीझन नाहीये. आता आम्ही एक ठिकाणी चाललोय जेवण करायला, तो माझा फेवरेट लोकेशन आहे. नेहमी जेव्हा गोव्याला येतो तर तिकडे मी जेवण करतो. खूप भारी जागा आहे, भन्नाट लोकेशन आहे, एकदमच खतरनाक लोकेशन आहे. अरे काय तुझ्या नाकात दोन पाय, पण जास्त केलं नाही कारण की ज्या कामासाठी आलो ते काम आम्ही करत होतो आणि त्याच्यामध्येच खूप बिझी होतो, त्यामुळे व्लॉग पण खूप कमी केलाय. पण आता व्लॉग कंटिन्यू बहुतेक मी टाकत राहीन कारण की ट्रॅव्हलिंगचे मीटिंग्स ऑलरेडी फिक्स झालेत. आता मला लोणावळ्याला जायचंय, नाशिकला जायचंय, पुण्याला जायचंय आणि परत गोव्याला पण यायचं आहे, तर ब्लॉग कंटिन्यू करत राहणार मी. आणि जर मराठी ब्लॉग्समध्ये अपलोड नाही केले तर तुम्ही माझे यूट्यूब हिंदी ब्लॉग्स पण चेक करू शकता, ओएच ब्लॉग, त्या चॅनलमध्ये पण मी ब्लॉग टाकणार आहे. सध्या तरी ॲक्टिव्ह राहायचा प्रयत्न करणार. इंस्टाग्राममध्ये पण मला फॉलो करा, लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे.